ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क या ठिकाणी होतोय आणि सकाळपासूनच शिवसैनिक जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या शिवाजी पार्कवर आहोत आणि लांबून येणारे शिवसैनिक जे आहेत ते शिवाजी पार्कवरती या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरे नक्की काय बोलणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे आणि लांबून येणाऱ्या शिवसैनिकांनी आता जमायला सुरुवात झालेली आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, कुठून आलेला आहात आणि कशा पद्धतीने तुमची तयारी? आम्ही जळगाव जिल्हा चाळीसगाव तालुक्यातून आलेलो आहोत। आम्ही दरवर्षी नेहमीप्रमाणे येतो आणि त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा आलो। आम्ही सर्व निष्ठावंत शिवसैनिक आहोत। बाळासाहेबां माननीय सन्माननीय बाळासाहेब ठाकरेजी आणि उद्धव साहेबांशी आम्ही एकनिष्ठ आहोत। आम्हाला आमदार खासदारांशी काही देणं घेणं देणं नाही। त्याच्यामुळं आम्ही दरवर्षी एक विचाराचं सोनं लुटण्यासाठी आम्ही शिवतीर्थावर जमतो आणि आजही आम्ही आलेलो आहोत। तुमच्या तुम्ही काय सांगाल, एकनाथ शिंदेंचा देखील दसरा मेळावा तिकडे होतोय, तुम्ही सांगताय की जळगाववरून आलेला आहात, गुलाबराव ते जळगाववरून आलेले आहेत, परंतु दुसरीकडे एकनाथ शिंदेंचा देखील दसरा मेळावा होतोय, सुरुवातीला त्यांचा बीकेसीला झाला होता। त्यांचा मेळावा झालेला आहे, परंतु त्यांचा आता येणाऱ्या ह्याच्यात त्यांचा कार्यक्रम होणार आहे। कारण साधारण शिवसैनिक हा बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि तो उद्धव साहेबांच्या आणि ओमदादांच्या खंबीर पाठीशी आणि शरद दादा कोळी आमच्या मोहोळ तालुक्यातले त्यांच्या खंबीरपणे पाठीशी आहे आणि येणारा काळ एकनाथ शिंदेसाहेब आणि ते कोण असतील ते त्यांना समजून येईल की शिवसेनेची ताकद काय आणि साधारण शिवसैनिक कुठं आहे त्यांनी ओळखून घ्यावे। एकनाथ शिंदे ईडी सीडी या गोष्टींना घाबरून गेलेला आहे। अशा लोकांच्या पाठीशी निष्ठावून शिवसैनिक राहत नाही, त्याच्यामुळे त्यांचा काही भविष्य नाही, शिवसेनेच्या जीवार्थ नाही। एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून असं सांगितलं जातं की भव्य दिव्य दसरा मेळावा जो आहे तो आमचाच होणार आहे, इकडच्या पेक्षा तिकडे जास्त गर्दी नाही नाही इथंच होईल, कारण की हा एकनिष्ठ शिवसैनिकांचा मेळावा आहे, इथंच जास्त कार्यक्रमाला गर्दी राहणार आहे। मी चाळीसगावहून आलोय जळगाव जिल्हा, सकाळी आम्ही 6 वाजता उतरलो दादरला, तिथं जाऊन शिवसेना भवनला गेलो, भेट दिली, इथं शिवाजी पार्कला भेट दिली, साहेबांच्या स्मृती ठिकाणी भी भेट दिली। काय तुम्ही काय सांगाल सर? आम्ही सर्व तिकीट काढून आलेलो आहोत। आम्ही एक विचार घेऊन आलो, धगधगत्या मशालीचा धगधगता विचार, हा एक नवीन विचार आलेला आहे। आता उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे आम्ही एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून, आम्ही इथं जवळजवळ 30 वर्षापासून येतोय मी, आणि ते विचारांचं सोनं लुटण्यासाठी हा सर्वसामान्य शिवसैनिक या शिवाजी पार्कवर येत असतो, स्वतःच्या स्वबळावर, स्वतःच्या स्वखर्चावर, स्वतःच्या मेहनतीवर, कुठलाही 1 रुपया कोणाकडून न घेता विचारांचं सोनं लुटायला येत असतो। आपण या ठिकाणी पाहतोय की सकाळपासूनच शिवसैनिक जे आहेत या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। चाळीसगाव असेल, जळगाव असेल किंवा सोलापूर असेल, या ठिकाणाहून शिवसैनिक जे आहेत या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आणि ते स्वतःच्या खर्चाने आम्ही आलेलो आहोत असं देखील ते सांगतायत। शिवसेना आमचीच खरी आहे, आमच्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल असं देखील शिवसैनिक सांगताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।